आता भेटायला जात लागेल आपल्याला काय आता फार लागेल कोणती व्हिडिओ शूटिंग आहे हा ते सारा कसं सा खाला निवाडा कराच लागेल बा कसं पुरीची बदनामी होऊन राहिली ना हेच आवडत आहे आपली पोरगी कि वय खोटा बनवून आला की जवय खोटा बनवून आला फार लागेल शहा निशा कराच लागेल याच्यात कसं आपली बदनामी होऊन राहिली ना फक्त पोऱ्यास लगन राहिलो खरेच माय पोरगी कोण देणार आहे ते कसं खाला निवाळा करतोच मी आता आता युवा भेटायला जातो काय आता पाहतो हो मग बाबा आलो आलो ते लवकर लवकरे काम आले बाबा काय म्हणता बाबू आता मी नाही घरी त्या बहिणीवर तू जरा लक्ष दे बर हा बहीण जाईन कुठे काय पाहिजे बापा हा रागा तर काय करू शकते माणूस कुठे चालले पण काशी घरायले काही नव्हता कुठे घरीच थांबा अरे बापा बाबू तुला बहीणच्या सासरवाड़ून मला फोन येऊन राहिले बाबा दोन चार जणांचे फोन आले इकडे या म्हणे बापा खाळानी वाला काय पा म्हणे हा लोक सांगून राहिले ना तर कसं जाणं काम आहे बाबू दादा राजा तुम्ही हेना देणारे काही गरज नाही आपले त्याचे संबंध तुटले मा किती मारलं तरी तुम्ही त्याच्या दारी जाऊनच राहिले मुत्याले हा तुम्ही राजा पांचड हजार दिसता मला निकाय हेच आपल्याला नाही पटत हे गोष्टी काही खायचं नाही हा वरिजा मग ह्या असं बोलल्यानं ना चालत नाही बापा आपली चुकी आहे की त्याची चुकी आहे हे तर फा लागेन आपल्याला चार लोक बोलवून राहिले तर एक तर जुना सोयरा आहे आपला कसं सोयरे कोणा तोडता येत नाही लग्न कार्यात मरणा धरणा तोंडार तोंड पडते बाबू कसं आपण तोंडावर नाही पडलो पाहिजे ना आपल्याला तर कसं खाण्यािवाळा खराच लागेल की नाही तुम्ही बहीण बदमाश आहे की तो जवळ बदमाश आहे हा कोण कोणाची बदनामी करून राहिले हे पहा लागेल की नाही चुकी चुकी चालू आहे चार दिवस झाले त्याची चुक्या की त्याची चुक्या खरे नाही त्यानं उलट टांगेल होतं डिसा तोरी तुमच्या बुद्धीत प्रकाश पडूनच नाही राहिला हा अजून काय पाहिजे तुम्हाला तरी चालले बेश्रमा सारखे द्या घरी काय तोंडा खायला त्याले त्याने म्हणा अटी येतो तटी नाही येत आम्ही त्याला सात गरज असेल तर अटी बोलावा जाईल आपल्याला गरज नाहीये त्याच्या गद्दारी जायची त्याच्या दारी मग नाही आपण बाबू युवा बोलवलं ना त्या बहिणच्या सासऱ्यानं बोलवलं बाबा त्याचा मान ठेवा लागते मूडवर कसू दिला त्याच्या घरी तर कसं बोलावलं तर जा लागते बाबा कसं असं गरमागरमी चालत नसते आपलं नातं कसं आहे लहान आहे ना हा त्याचं नातं मोठा होतं ना आता तर कसं चार गोष्टी कसं ऐका लागत असतात बाबा एवढं गरम होऊन चालत नाही ना त्यापेक्षा तर मी गरम आवले का ते कसं असते बाबू काही काही गोष्टी गरमागर्मीत नाही चालत हे लपल्याचं काम आहे ते आपल्या पोरीची बदनामी करून राहिले मग काऊन करून राहिले हे पुरावे तर पाहा लागतील की नाही आपल्याला जा लागेन की नाही ते जर आपल्याला बोलवून राहिले तर आता तर आपण आपली बोरगी आणलीच म्हणा पण मग आता जी कोणती पुराया ते तर पाला घेत नाही तेच काशी गाजोळा राजा घेणं ना मग आपल्याला हेच तर पटत नाही राजा हीच आपल्याला पटत नाही हे आपल्याला अजिबात जमलं नाही हे पटलंच नाही मला ते मला तर तसेच असं वाटे की दोन चार अट्टे माराजा शेवलेले पण तुम्ही बोट नाही घेत ना पण तुम्ही राजा स्वयरान धायरान फलानान भेजताना हा त्यानं मा बहिणीने मारलं तरी तुम्ही लायसाठी सारखे चालले त्या घरी तुम्हाला जुना सोयरा नवा सोयरा मागचा सोयरा आणि पुढचा सोयरा अरे काय माणसं आहे तुम्ही हा बाबा राधा असे काम करू नका हो तुकेल माणसांना चाचलं नाही पाहिजे आणली ना आपण आपली बहीण घरी मग काल घरी मोत्याला द्यायला गरजे आपल्या घरी आपल्याला काही पुरायची गरज नाही माझ्या बहीण काही बदमाश नाही आपलं खोरबी नाही ते हरामखोर बोगसात झुळून गाडू जाऊन तुम्ही मला बाबू एवढं गरम झाल्याने चालत नसते विचार करायला लागत असते थंड वृक्षानं हा त्यासारखा हिंडासारखा जर मी विचार केला तर रोज लोकांसोबत धान्य करत फिरायला लागेल हा खाला निवाडा करायला लागेल की नाही कोण बदमास कोण सांगला मा मा आई आई, हो हा त्यापेक्षा तर मी गरम आखूड घेऊन निघतो पण कसं आहे दगडा खाली आपले बोट चिंचल्या तो असं बोलल्यानं चालत नाही तुम्ही काही माहिती बोट घेत नाही मामा आलेच बोला लागेल मला आई व आई इकडे व म्हणते माय बाई हा आता आवाज देऊन राहिला एवढा तर आपण काही सुचून देत माय बाई चालू आहे आता काही ना काही आई आई इकडे ना तू रे काय म्हणतो मा बाप पाहिजे कुठे चालला तर कुठे चालला तर पाहिजे सांग ना माबा समजून दोन गोष्टी हा कुठे चालला मा तिकडे चालला बा मा घरी सांग आता सांग तरी जायचं काही काम आहे आपल्या बहिणीला किती मारलं मा बहिणीला काय झालं बाबू आता जाऊ दे ना बाबा माणसं माणसाचं काम माणसं करतील आता आता आपण बोलून काय फायदा जाऊ दे बाबा आओ मा 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 कशा नाही मा बहिणी किती मारल त्याच्या नाला काय घरी जाता मा बापाल ती समजत नाही ते त्या बापानं जेवढं काम सांगले की नाही तेवढं काम कर जास्त अगोपणा काही करू नको तू जास्त शिल्लक चालू राहिला बरं आता आजकाल मग कमी बोलत जा जरा ते एक तर झेंडपाय समजत नाही मधा मधात लोडक बोडक करत राहतं हा मोठ्या माणसाच्या मनात नको बोलत जाऊ आता करतो माय काम मी हा पहिली कामा नाही माय बाहेरी कामे काय जा लागते दोलिंद्राय घरी बरोबर तुम्ही करा तुमचं काम त्या मग इकडे काही लक्ष देऊ नका जा हो जातो मी हा ढोर वासरायचा सारा पाणी पद्धती करतो मी आलोच काय म्हणतात काय नाही ते पाहतो पाहतोकडे लक्ष देतो आपल्या पोरीवर नाही माहीत तर आपला बाप गेला सासरा घरी म्हणून आपल्या बापा लक्ष द्यायचे इकडे जातो मी त्या मायला कोण त्या बापान मारलं रे उलटं कोण सांगलं त्या माईले कोण रे कोण मारलं सांगशील नाही कोणाली सांगशील नाही तुला सांगतो मग मी आम्ही काल सांगायला बसलो कार गोटे ते बा आपण तो अजिबात सांगत कोण मारलं त्या बापान त्या माईले

हा म्हणून तो उलट टांगलं मग आय माय अबे पण कोणी सोबत पाहिलं तर मारत असते झाले का घरात काय जात मग ते काय माहीत बघ काल जात ते घरात मला नाही माहीत ते काल जात काय नाही पण जाते मला दहा रुपये देत हा बघा मी मग दुकानात जात जा मला काय घेणं दिलं आपल्याला काय खायला पियाला भेटल बापाला कसं माहीत पडलं रे मग हा त्या बापाला कसं माहीत पडलं अबे मा बाप मला रस्त्यातच भेटला का म्हणून कुठे म्हटलं दुकानात चाललं का म्हणून पैसे कुठून आणले म्हटलं मला बबन काकान दिले म्हणून मग बबन कुठे आहे म्हणून म्हटलं घरी आहे बाप घरी आला डायरेक्ट घरी आला माप पाहिलंच ते तर मग मापान मारणं सुरू केलं मग त्या बी पहिले बबण्या सोडला मग ना माहिला मारलं असं झालं ते काल सांगितले का ये दहा दाद रुपये भेटत ना ये आता बन दहा दाद रुपये आता काय कुस आहे दुकानातलं ते पहिले तर दहा रुपये आता आलू बोंडा कोचेरी खायले पंचवीस रुपये भेटतात मला सकाळी पंचवीस पंचवीस बाबा आता काही स्वयंपाक काही करत नाही तर मग आता खाऊ काय मग म्हणून भूक लागली मग बाबा बाबू खायला आलू गोंडा कचेरी पहिले का भूस तुला आलूगोंडा कचेरी खायचं पडलेलं का ज्या मायले किती मानले का जबा आपण घरासारखं का आणि तुला काहीच नाही वाटून राहिलं बाबा

माई माय गेली तर मला तर पाहिजे माहीतच नाही कधी मामा उतरवलं लटकेल होती तर कधी माझ माहित काय बाप घरी आला तर मा माप म्हणे तुला म्हणे बाबू माय नाही म्हणे आता मी बापस बापस मी तुझी माय बी आण बाप बी आव म्हणे असं म्हणे माझी काय भूस तुला त्या मायची आठवण नाही येत रे मग दोन तीन ती झाली गेली तुला मला मा बापच पुरवते साऱ्या गोष्टी मग काय आठवून मामा याची माय माय असली मला शाळेत जावं लागते हा खाया पियाला नाही भेटत काही काही नाही आता कसं टेन्शन नाही मस्त हॉटेलीत जातो आलूगंडा कचरी खातो शाळेत जायचं टेन्शन नाही इकडे तिकडे कुठे बसू शकतो माय माय होती तर मामा पुरा घेतलाय इकडे तिकडे बसता नाही मजा नाही मारताय मला काय बस नाही मग ती माय कधी येईन रे कधी येईन वापस माय माय नाही आता आता नाही आणत म्हणते मा बाप ह मग ते पावती पावती देतो म्हणते बा हा मायला आणत नाही म्हणते आता बघा सा म्हणते तुम्ही नाही असं सांगे म्हणले बाबा हा भूसणी आले का मायशिवाय होते झाले कधी लोक खाली नाही हॉटेल च बाबू त्या मायला आणायला त्या बाबा माय मस्त मस्त खाऊ घालते आपल्याला आपली माय बाप ऐकत ना पण मग बाप आणत नाही ना मायला आता मग आणत नाही येईल जाऊ दे रे बा ते हा शाळेत चाला शाळेत जाऊन शाळेत चाला खिचडी भेटते शाळेत खायला चाला

ते मंगे ते थेट गेले बदमाश आहे बापा ते थेट मी वागून नाही राहिली ना भाकर नाही खाऊ घालून राहिली ना म्हणून तो कसा मार हार घेऊन राहिला ना म्हणते की सून अशी आहे आहे असं म्हणून राहिला तो तेच आहे त्याची खुबी की मी त्याला खाऊ नाही घालून राहिली की नाही म्हणून तो हार घेऊन राहिला मार म्हणून तो तेल टाकी काम करून राहिला ना त्याला माहित आहे आपण असं असं सांगलं की हिचा बाबा ऐकते हिचा बाप तिच्या म्हटलं काही ऐकत नाही आपल्या म्हटलं ऐकते म्हणून बाबा बी गेले ना पळतच त्या डंगऱ्याचा फोन आला तर तिथं नाही म्हणून बाबाला जाऊ नका म्हणून त्या डोंगराला फोन आला तर बाबा म्हणत बाबा माझ्या जुनी संबंध तुले काय माहित आहे हा फोन आला मला जावं लागेल चार चौघ चार सोयरे जा लागते म्हणे लग्ना करायला जाटी तटी तोंडावर तोंड पडते फोन केला तर जा लागते म्हणे सोयरा आपला कशी म्हणत मला बाबा डोंगर एकाच दोन लाईन ना चुकल्या करून बाबाला बोलावलं की नाही बाबा बी पाहिजे ना कसे तातडीने गेले त्या डोंगरानं बोलावलं तर बाबा जायला पाहिजे का सोपते का बाबाले मले त्या डंगराच्या पोरान शिवलाल ने एवढं मारलं आता कोणता सोयरा दोरा राहिला रा रा, बर बाबा त्याची चालले तर नाही ना बाबा बी समजतील नाही ना तसं आता मी किती सांगून राहिले तू नाही किती बाबाले समजून सांगले पण बाबा ऐकतील काय नाही बाबा मनातच करतीन ना बाबा, ना, बाबा रे जे पटीन की नाही तेच करतात बाबा शेवटी नाही ना आपले अरे भाई तू काही टेंशन घेऊ नको त्या भाऊ त्या पाठीची आहे म्हणजे हा आय इकडे तिकडे झाला तो खूट काढतो खूप डायरेक्ट मारायला तू टेन्शन न घेऊ हा आपल्याला असे पांच धंदे पाहिजे नाही बदनामी तो अजिबात आपण सण नाही करत फ्री बदनामी करते का तू बाबा काही म्हणत हा आपण एक दोन दिवसात पाहू त्या शिवलेला हागवतोस मी दोन चार रट्ट्यात मारतोस त्याला आता अरे बापा तू आहेस माझ्या पाठीशी म्हणून तरी बरं बापा नाही तर बाबा तर बाबा बाबाच आहेत बापा बाबा काय ऐकतात ना म्हटलं तू तरी ऐकते तर बापा तू तरी माईकून आहेस नाही तर कोण आहे बापा माईकून ओ बाई तू काही टेंशन न घेऊ त्या पाठीशी आहे हो टेंशन न घेऊ हा चाल मग मी ढोरा बाईचं चारा पाणी करून येतो हा हा नारायण दाशिंग कुठे हा बापा चारा पाणी करून मी काही जात नाही कुठे

काय म्हणतात हे डोंगरे आता हा कोण दिली काब्याल रे माया काल आवाज देऊन राहिला बा अरे फालतू मजा घेऊन राहिले का माया आता तुम्ही घेणार इकडे शिवला लिहि बाहेर येणं काम आहे बरोबर ये ये लवकर ये बा अर्जंट काम आहे ना म्हणतात रे बा डोंगरे तो नि आले सोबतच काय आता या तो काय ते आता म्हणणं काय बुड बा काय हा काल आवाज देऊन राहिले तुम्ही मग घरी कसे आले तुम्ही कसे काय आले काय होतं काम हा माई मजा घ्यायला आले का तुम्ही माय बायकोन लफडे गेल तर हा मायकोन लफडे गेले माझा घ्यायला आले का अरे बा तू मजा काल घ्या बा शिवलाल तु हाल जसे आमचे भले का हा तू आपला आपलाच आहेस ना बाबा तुम्ही का काल घ्या आम्ही सांग बा तू हा माझा फजा घ्यायला नाही आलो तुला एक गोष्ट सांगायला आलो आता त्या तू गरमच भलता बा ऐकूनच घेत नाही तुझी ऐकायची मनस्थितीच नाही तू ऐकून घेत नाही ना म्हणून असं वाया जाते हा तू ऐकत जाय बा पहिले कानान शब्द काय काय नित काय ऐकायची मनस्थिती ठेवा असं लफड झाल्यावर बायकोने लफड केल्यावर चित लागेन का ह काय म्हणणं होत तुमचं काय आहे तुमचं काय आहे आता कोणती गोट आली की तुम्ही घेऊन आशुला तुझ्या बुड्यानं काहीतरी फिल्डिंग लावली गड आता सांगतलं आम्हाला मोती की कि मीनं काहीतरी युवा जो काहीतरी फिल्डिंग लावली हा तुझ्या या सासरा डबू लिऊन राहिला गावात आुड्याला अगो काम करायची काही गरज आहे का त्याचं आपलं तसाच तू झालं ना काही घेणं देणं नाही त्याची तू पोरगी त्यानं नेली ना काही गरज आहे का मा बुड्याला फोन लाईन बोलायची त्याले अटिसा मा तोंड फायले का काल हरम खोराला बोला लागते मा सासरे हा त्याची पोरगी एक नंबरची बो कस आहे लोफर लवळा हा ती पोरगी तिच्या बापाला खाल बोला लागते अटिसा बापही मोठा रिकाम आले हा अरे अरे आय हाय शिवलाल काय एवढा गरम होऊन राहिला बा तू अरे मोतीरामनं काहीतरी डोकसं लावूनच काम केलं अशी ना त्या बापका वाईट करणार आहे का काही लय का माणूसात बाप तास गरम होतो बा तू तर अजिबात पटलं नाही मा बापाने बोलायलाच नव्हतं बाहेर जायले हराम खोरायला सासऱ्याले हा काही गरज नव्हती ना काही डोकाव लावते मा बाप अज तर लावलं नाही हे अवधस दिली मा पदरी बांधली हे अशी हा लफडेखोर बाई मा बापानच लग्न करून दिला माया आणि अशी लफडेखोर माझ्यात बांधलेला घे ना साऱ्या गोष्टी मा वापस आहे दुसरं कोणीच नाही वापस आहे हा बापानेच बांधलेला आहे माझ्या आणि आता माझ्याला मारार बसायला टीसा बोलवलं काय बोलावलं काही गरज आहे का हा त्याने त्याची पोरगी नेल्यावर बोलायची गरज आहे का बुडूबा सांगा तुम्ही मुले हा एवढं गरम झाल्यान चालत नाही ना काही ना काही त्यांना डोकस वापरलं केला असेन काय ना काही म्हणून कसं तुझ्या ससरा बोलवलं काही ना की निर्णय बसून व हा एवढं गरम झाल्यान चालते का दोन गोष्टी ऐकून घ्या माणसानं तू तर ऐके मनस्थितीच नसतं बरा शिवला करतो बा माया बिघडेला आता संतुलन हा मा काही मेंदू काम करून नाही राहिला आणि अशी रिकामे कामं केले कोण मा की मा फिरते हो मी एकतो कोणाला घेण्यात नसतो देण्यात नसतो एकत कोणा केलं मा माझ चालून नाही राहिला आता मा बाप करून राहिला म्हणतात हे मी आता मा सासऱ्याला बोलायचं काही काम नव्हतं हा अग कोणा करायचं काही काम नव्हतं मा बापाचं हो आम्हाला समजते सारं की बा मनस्थिती बिघडते माणसाशी बायकोनं लपळ गेलो तू या हा ते आता ते, ते, ते सार आम्ही समजून घेऊ शकतो पण मग कसा आता त्या बापाने काही का? ना काही विचार केला असिन ना बाबू हा असं असं म्हटल्यानं चालते का त्या सासऱ्याला जर बोलवलो युवाला जर बोलवलं त्या ना तर काही ना काही हे हा वाडा खरेले नाही मा बापान फक्त खिखी खिखी जात काढायला पाठल भटले हा या काही दोन सांगेन मा बाप कारण की मा बापाच माई पटत नाही ना म्हणून आहे ते हा मा बापही पिना मारून मागून काय माहित आहे तुम्हाला हा मा बापाला बाळ नाही कोणी माय सुद नाही दिसला मापाला लोक हा बाप म्हणजे बाप आहे कसं सांगा बा शिवलाल लेखा तू आई केली तू गरमच बोलता आव बा का आपण एक बोला तू दोन बोलतो अशी बोलूच नका चला लोक निंगा ना घरून मा एकतर डोकसं खराब व्हायला मी साहेब कोल्हा आता हा वालतो तुम्हाला मारिन बिरीन मी लवकर निघा लोक लवकर निघा लवकर दिमाग खराब झाला आता निघा लवकर चाललो रे भाऊ शिवलाल गरम नको चालेल भा चाले पड्यानी चाल चा आपण लोकांचं भलं घरे या तर लोक सहाय्यात हा मूर्खा शिवल्या आपल्याला म्हणते चालले जा काढून दिला आपल्याला तू याची पाय कशी पाचर मारतो दादा थांबतो था, याचा बजेटच नेम बसला मग म्हणतो हाय लगा रोगु रे मग शिवल्याची पुरे बजेटच बसतो दादा काय जो तो याचे मला शिकून जाते हा आता मा बापरी काय मग अमुक काल बोला तुम्हाला सासरेल हां काय यायचे हे मला तू भेजा खाऊन राहील बबने यावरची आप आप ना आपल्याला फसवलं गळ्या हां ते गेलेले का सोडून दिले तिच्या बापाने दिले आणि आपण आठ दिसाला का माझी बायको तिला काय येऊन नाही राहिली मला फायला मे की जिथे अरे मावली तुला पाहिजे होती ना अरची घे ना आता दाबून कसा लटकवला तुला हा काही न करता लटकवला गेला बाबू आणि काही केलं असतं तर मग मग काय झालं असतं तुझ्या फरची नाही बापाची नाही कोणतीच बाईच्या नांदीने लागत बाबा मी ह घरची अर्धी सुखाची रे बापा बाशी कुशी खाईन मी लागलेच तर पण बाईच्या नांदीने लागत रे भाऊ मी हाताले का उलट टांगलं ले का अजून उतरायच्या ना बोमले का, का ले ले हा शिवला कुकडे गेला काय माहित गावातले देऊन दे उतराली ते यार नाही बा शिवल्याने टोलवर घेतेच बंद गा तो कशात काही नव्हतं बा तिनं मला जबरदस्ती गुतलन बा तिले शोक होता सारा गावाचा तिले पाहिजे होता यार तिने मुलेच पकडलं बा हा माही लक्षात नाही आलं ना शिवलाले सांगून द्या म्हणून गोष्ट शिवलाने सांगितलं असतं तर मार खायचं काम नसतं पडलं तिनच मार खायला डोरासारखा पण मी मूर्ख मला गोळ लागला ना हा मी घे जा धावधे दाद या घरी ऐश करायला मी आता दाबून म्हणा आता बापल्या बा तुनं तरी मजा मारली घरात जाऊ जाऊ पण मी आता काहीच नाही गेलं ना मला तर वासिनी भेटला घ्यायले हं तुला शेटिंग लावता लावता तू बुड्डा झाला मी लावली नाही तुला शेटिंग पण घे ना मार खाला गुणाला अडीचा उलट टांगला त्या शिवल्याने मला बी काय गाव भूक लागली लागली लागलेले काटे पाना पाणी प्यायले ना हाग्याला जायला ना काही ना काही उलट टाकून ठेवलं सहाय नाही या कधी सोडते काय माहिती मी बायको उद्दाशील वानाची वाटी सहा आली भाषण देऊन घेतली लिहिली तिने काबू सोडलं नाही आपल्याला सांगा आता कसं करा हा गावातले लोक कोणी मदत करायला तयार नाही ना आपल्याला केलं बाबा पण मानात बदनाम झालं ना मी ना तर काहीच नाही केलं त्या बरोबर मला सपके घालागून राहिले आता मला येऊन राहिला बाबा आता कसं करा काय करा मला काही सुचून नाही राहिलं बाई बदनामी झाली घेणार लोक तुमच्या बरोबर साधू एका तिकडे साधू मुन्शिरा यारे कोणीतरी सोळा रे, रे आवाले यारे सोळा अरे कधी लोक टांगेल ठेवत अरे बापा यानं लवकर या रे सोळा रे साधू साधूबा या हो यानं साधू साधूबा वाचवा राजा वाचवा राजा यामा टांगून ठेवला राजा खायला पियाला काही नाही राजा भूक लागली हो उतरवाला राजा आम्हाला खाली न म्हणून उतरा खाले उतरा खाले खांडा घरे वाटत का रे तुम्हाला बेकार असते सांगेल रिकामी हा साहेब हो आता बघ राजा आम्ही कशा वगैरे मी कशात काही नाही राजा या बमण्याचा अडचित चालू होतं लफड मला जाणून या चांगला राजा लटकेल या बाईची चटक लागेल पण मी नाही ना मी कशात काही नाही बाबा बरे माऊली तू तसं नाही काय रे तुझ्या ना धुईलाच तू ते तू तर साऱ्या गाळा बोगस रे ना सेटिंग लावून दिली नाही म्हणतो मी नाही त्यातली कडे कोण आहातली कोण काळींज रे तुला खाली लटकेल बा आम्ही आहो तसे भोगस हा आम्ही लपले खोराव आम्ही पटवली बापा तिथं माझ्या काम होत सारच झालं पण आता जाऊ द्या झाला गेलं ते पार पडलं आता उतरा खाले उतरा म्हणशीला साधूबाहेपडे खोऱ्या तसेच ना लटकेल आम्हाला काल सांगून राहिले रे तुम्ही काळा काळा सोळा सोडा सोडा हा तशी उलेल बोला फोन करून हा त्याला मी विचारेल मी लपला खोरून राहिलो वाजवायला आम्हाला विचारेल तुम्ही आमचं चुकलं ना पण आम्हाला काळा बा तुम्ही काही तुम्हाला विचारून केलं नाही लफड आमच्या मनालाच केलं पण काळा ना आम्हाला आता झाली सजा दे मी अवकाश मुली सजा देणार शिवलाल सांगतो आवाज दे आले हा हटून जाते त्याच्या दे दे आवाज घराला आम्हाला काल सांगून राहिले रे तुम्ही मी बबने मागली घे ना दाबून कसा आहे लफड कसा टांगून ठेवलं शिवलाल हे ना आता करे काफड करते मस्त का मजा आली आता कसं उलट टांगलं शिवलालला ंट्या तू फालतू भेजा नव्या आठाणी पडेल पहिले आमचा आम्हाला आहे काय तू आमची मजा घेऊन राहिला का बाबू हे <laughs> कशी सजा होते करणं वागवू काम हा वेना दाबून करशील लफला घे ना आता कसं आली नाणी सापणार कसं टांगलं शिवलांना उलट शिवलाची बायको पोट होते खांडू खराब याची पाय ना कसं दाबून दिलं जाणत बेमळे सांभळे बोलून राहिले रेंठ्या का शंभू नाही पुसतायत हाय आपली घेऊन राहिला मजा आता साया बबण्या ती या पायी फक्त तू मी आठवतो अटकलो घे ना ते लफडा गेला मा भोवती आलं हे मी ना लागले काहीच नाही केलं हा मी शेमळा सांभाळते पाहून थांबण्याचं बजेट बसूच ना फक्त आता आठवून सुटकू दे फक्त अरे बबण्या मावली आठवून सुटसान तास घेसान ना मजा आमची आम्हाला पायसान ना शिवलाल नाही सोडत तुम्हाला गावातले लोक ताजी पात्री कमी नाही चला मुंशीना भाऊ साधू भाऊ चला थांबून फायदा नाही दे द्या लटके लपडे पैसे करतात ते हापून काही सोडायला आलो तो थो थोडी नाई मजा पाहायला आलो तो आपून कसं काय काय चालू आहे मनशीराम फूटे थांबून काही फायदा नाही चाला बघं त्या चाल चला चला ऐका ना मनशीराम भाऊ साधू बा आई सोडा ना आम्हाले सोडा ना कराले गो तिकडे आम्हाला थांबून राहिले सोळा सोळा सोडा करता आता लपड वगैरे आटली वाटत हे करा माहली एक जण सोडायला तयार निघाले आपल्याले कसं वहीन गाळा कदप लटकतो त्या शिवलाला तर आपल्याले भेट हा भूक लागली चाल लागली हागू मु तुले का चड्डी चालू आहे कसं करा रे बा आता <laughs> रामराम रे रे। राम, राम, राम।, राम 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 बा काय होतो कायमापुरी सांगा काय म्हणून बोलू टेकवलं नाही बा तुम्ही कायमापुरीजन काय नाही अरे बा आपण प्रेमान प्रेमान आहे ना आपलं काम आपलं काय दादागिरीचं काम आहे का राजा ये रा ये हा येता बरोबर गरमा गर्मी सुरू अरे काय राजा हिवाई कस आपण जुने सोयरे बा हिवाई तर मग झालो आपण इकड़ा तिकड़ा फकाल मारू नका ते काय आम्हा पुरी जाते मला सांगा काय तुमचा जो कोणते पुरावे आहेत कोणती व्हिडिओ शूटिंग आहे काय आहे ते दाखवा मला काय आहे हा मी ते पाहायला येईल मी काय राम राम घ्यायला येईल नाही तुमच्या घरी चहा पाणी प्यायला येईल नाही हा सांगा लवकर काय आता ये काही वय तुम्हाला चहा पाणी करेली घरी का नाही मी ते कसं तुमच्या पुरीच मॅटर आहे ना काय नाही गाई हा तुमच्या पुरीच सांगायला बोलल तुम्हाला एवढे गरम नका हो नकटे जर नकटे मोठे बोलून राहिले अडिसा हा बोला बोलाय बाई हा असं कोरून काढून नका बोलू आपण का घरी पाहुणा आला आपण चांगलं बोला तुम्ही राजांनी काय असे बोलून राहिले बा पांचारखे आमच्या सोबत नाही मी तुम्हाला तेच विचारून राहिलो की बा कोणता काय आहे तुमचा जो पुरावे काय मान लफड गेलं त्याचे सांगा ना तुम्ही किवाई तुम्ही विचार करा लग्न झाला झालं त्यापासून आतापर्यंत मा पोऱ्यानं तुमच्या पुरीवर आड घेतला काय की लोक तो लोफर की चांगली घ्यास की खराब आहे म्हटलं काय आजच कोण भांडं फुटल आहे तुमच्या पुरीनं लोफर कामं केली असतील म्हणून मा पोऱ्यानं पाहिलं अशी पोऱ्यानं पाहिलं तर पिन नावली ते पिन नावली तर ते खोटं बोलून राहील आणि तुम्ही तिथं ऐकून राहील हां हे चांगली ओठ आहे काय चांगली आहे काय ओठ

का नका घेऊ आता कसं आहे हे बायाच काही धड नसते बा हा तुम्ही काही कानार घेऊ नका देऊ बा कोणता आहे ते दाखवा मला पहिले हा ते मग म्हणा तुमच्या फल्ल्या हा तुमची बायक मोठी मोठी बोलून राहिली माईन मला ऐशी तैशी काढून राहिली मी काय काय केले न हा काय आता लवकर दाखवा काय या या पुरा वा, पुरा वा, का म्हणवत काही तुम्ही पुरावा पुरावा म्हणे पाय काय बोलून राहिली राहिले तुमची बायको तुम्ही काढलं तुम्ही पुरा ना अनुभव पुरावे लटकोय असल्यावर पुरा पुरा मागून राहिले तुम्ही हा बुद्धी का घास चला जायलाय का दोन दोन टांगले ना मा पोऱ्यांद तुमच्या पोरीच्या बाजूले हा तटून तुम्ही ना पोरगी निले तुमचे सोडून तरी डोळे उघडलेच नाही अजून पुरा पाहिजे तुम्हाला कोणता पाहिजे तर हा अजूनही माझं पुराव्यात असं नाहीये आहे बबन्यान माऊली काय 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 आहेत ते बावले आहेत काय तरी सलट कुल हा तेच पुरावे मोठा पुरावा आहे तो हाई त्याच्या विश्वास नाही माया हा ते काही सांगतील काय सांगतील ते शिवल्याचे दोस्त आहेत ते दुसरा कोणता पुरावा आहे तुमच्या ते सांगा मला हा दुसऱ्या गोष्टी नका सांगू हिवाळ्याच्या नांदी लागले तुम्ही हिवाळ्याची पोरगी तशीच हा हिवाळी तसाच आपला सारखे झाले ना येचा नांदी लागू नका आणि एकीशी संपर्क अजिबात ठेवायचा नाही आता हां हे जी पोरगी भी एका घरी गेली आता आता आणायचं नाही डबल दिले सांगून राहिली मले काय पाटाया नीता ने झाला तुमच्या घरी तुमचा पोरया रावण रण का मले काही नाही करायला लागत ही वय पुरावे कोणते आहेत ते दाखवा मले हां हां शिल लागू नका झालो अरे वय चला तुम्ही चला तुम्हाला पुरावे दाखवतो ना आपल्या जो पुरी शूटिंग आहे हां व्हिडिओ काढायला डायरेक्ट त्याचा काय करायला काय नाही देईन दाखवतो मी तुम्हाला नाही दाखवतो असं नाही चला मामान साजू चला 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 लवकर कोणता कोणता काय मला पाहू द्या चला जोर तो जोर जोर बापा, काये काये चार? तो चुबस नवॉल न करून सबर करून राहिली राहिलो नायकू ही आमची बायको म्हणजे जायला येते हा बडबड बडबड सुरूच ठेवते चला